बोला कधीतरी कामे धुरा इकडे आला का भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमी दादर या ठिकाणी HIL इंडिया लिमिटेड तसेच HIL SCST असोसिएशन रसायनीच्या वतीने आज या ठिकाणी HIL SCST असोसिएशन पदाधिकारी कमिटी व सर्व सभासद या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. 6 डिसेंबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. परंतु महापरिनिर्वाण ज्यावेळेला झालं त्याच्या आधी बाबासाहेबांनी 1950 ह्या देशाला रिपब्लिकन डेमोक्रेसी देऊन बाबासाहेब गेले. आणि रिपब्लिकन डेमोक्रेसी देत असताना काही गाईडलाईन्स बाबासाहेबांनी ह्या भारत देशाला दिलेल्या. आणि ह्या भारत देशातले जे OBC SC ST मायनॉरिटीज जे मूल निवासी बहुजन आहेत जे भारतातले मूल निवासी आहेत आणि त्यांचा संघर्ष हा आर्यांच्या सोबत हजारो वर्षापासून चालू आहे. आणि बाबासाहेबांनी त्यासाठी ह्या रिपब्लिकन डेमोक्रेसीला जर भारतातली लोकशाही व्यवस्थित टिकून ठेवायची असेल तर ह्या संपूर्ण मूल निवासी बहुजन समाजाला एकत्र करण्याची गरज आहे. आणि जी बाबासाहेबांनी मुवमेंट चालवलेली आहे ती मुवमेंट आपल्याला पुढे नेण्याची गरज आहे. आणि ती मुवमेंट पुढे नेत असताना बाबासाहेबांची मुवमेंट काय आहे, बाबासाहेबांची विचारधारा काय आहे हे व्यवस्थित समजून घेणं आधी गरजेचं आहे. बाबासाहेबांनी 1938 ह्या देशाचे दोन शत्रू सांगितले. पहिला शत्रू हा ब्राह्मणवाद आहे आणि दुसरा शत्रू हा भांडवलवाद आहे. आणि आज आपण बघतोय की भारताची परिस्थिती तीच आहे. संपूर्ण देशाला ब्राह्मणवादाने आणि भांडवलवादाने कॅप्चर केलेले आहे. आणि ह्या मूल निवासी बहुजन समाजाला जो बहुजन आहे या ठिकाणी त्याची सत्ता पाहिजे, त्याला शोषित केलेलं आहे. आणि मायनॉरिटी हा त्या ठिकाणी शासक बनलेला आहे. तर बाबासाहेबांचं स्वप्न जे आहे हे बाबासाहेबांचं स्वप्न बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जागृतीचा अग्नी हा अखंड तेवत ठेवा. बुद्धांनी सांगितलेलं आहे चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजे सतत सतत बहुजनांची जागृती करत राहा हा संकल्प आम्ही HIL SCST असोसिएशनच्या वतीने आज करत आहोत, या ठिकाणी करत आहोत. आणि संपूर्ण भारतामध्ये जो OBC SC ST आहे त्याला आम्ही जागृत करण्याचा संकल्प या ठिकाणी करतोय व बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय मूलनिवासी, जय जिजाऊ, जय शिवराय.